कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. कोपरगाव शहर व कोपरगाव तालुक्यामध्ये अतिशय भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे. शासनाने जाहीर केलेलं लॉकडाऊन अर्धवट असल्यामुळं, काही व्यवहार सुरू असल्यामुळं तो लॉकडाऊन आहे की नाही याचा प्रश्न पडतो, इतकी गर्दी कोपरगाव शहरामध्ये आहे. म्हणून मी कोपरगावचा एक नागरिक म्हणून, प्रथम नागरिक म्हणून कोपरगाव शहरामध्ये किमान 15 दिवस 100% व्यवहार कडकडीत बंद ठेवावेत या मताचं मी आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधं, वैद्यकीय सेवा, हॉस्पिटल आणि दूध हे अवश्य चालू ठेवा, पण हे करत असताना शासकीय यंत्रणा थकून जाऊ नये यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. लोक घराबाहेर पडण्याचं प्रमाण आजच्या लॉकडाऊनमध्ये कमी झालेलं नाही. मला पूर्ण कल्पना आहे की 100% लॉकडाऊन केल्यामुळं किराणा, भाजी बाजार हे जर 100% बंद जर केलं 15 दिवस तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार याची मला पूर्णपणे कल्पना आहे. पण महाराष्ट्रातले कोरोनाचे रिपोर्ट जर बघितले तर कधी कोणाच्या कुटुंबावर या कोरोनाचा घात येईल असं होऊन जर आपलं जीवित जर सुरक्षित राहणार जर नसेल तर मग आपल्या व्यापाराला, आपल्या व्यवसायाला, आपल्या आर्थिक परिस्थितीला काय त्याचा उपयोग काय? मला कळतं की गोरगरिबांवर अन्याय झाल्यासारखं होतो, त्यांना जास्त अडचणींना सामोरं जावं लागेल, पण याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. गोरगरिबांच्या, सर्वसामान्यांच्या कुटुंबावर असा कोरोनाचा घाला जर पडला, कुटुंबातला एक जरी कुणी आजारी जर पडला तर कोरोनावर जे उपचार आहेत, घरदार जरी विकून टाकलं तरी पूर्ण होणार नाही, इतका प्रचंड खर्च आज उपचारावर आपल्याला करावा लागत आहे. त्यांना माझी विनंती राहील की आपण अडचणीला सामोरं गेलं पाहिजे. आपलं कुटुंब, आपले आईवडील, मुलं बाळं सर्व सुरक्षित ठेवायचे जर असतील तर काही काळ आपल्याला त्रास सहन करावा लागणार आहे. नंतर विचार केल्यानंतर मी असं ठरवलं की 15 दिवस 100% लॉकडाऊन लोकांना अडचणीचं होणार आहे, त्यातल्या त्यात आपण एक वेगळा मार्ग मी निवडला की आपण आठवड्यातून 1 दिवस दर मंगळवारी आपण सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत भाजीपाला आणि किराणा व्यवसाय सुद्धा आपण सुरू ठेवू, म्हणजे जनतेच्या अडचणींमध्ये जरा कमी होईल. तर येणाऱ्या मंगळवारपासूनच कोपरगाव शहरामध्ये आपण आठवड्याचा कडकडीत लॉकडाऊन आपण करणार आहोत. प्रत्येक मंगळवारी आपण 8 ते 4 आपले व्यवहार आपण सुरू ठेवू, ते सुद्धा फक्त भाजीपाला आणि किराणा माल, बाकीच्या वैद्यकीय सेवा तर सुरू राहणार आहेत. काही जण विचारतील की नगराध्यक्षांना अधिकार दिला कोणी? पण कोपरगाव शहर हे माझं कुटुंब मानतो, आपल्या कुटुंबामधल्या कोणावरही संकट येऊ नये, आपलं कुटुंब सुरक्षित राहावं, कोरोनाच्या लाटीमध्ये कोणीही सापडू नये एवढा माझा एकमेव हेतू आहे. पण कुणीही राजकीय दृष्टिकोनामधून या गंभीर विषयाकडे कुणी पाहू नये. आणि मागच्या वर्षीप्रमाणे जे आपल्या कोपरगाव शहरामधले जे समाजसेवक आहेत,
स्वयंसेवी संस्था आहेत, संघटना आहेत, राजकीय नेते आहेत, राजकीय पक्ष आहेत, सर्व सहकारी संस्था आहेत, यांनी गोरगरिबांना सहाय्य व्हावं, मदत व्हावी यासाठी जर फूड पॅकेट मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी दिले तर या 8-8 दिवसाचं कडकडीत लॉकडाऊन जर आपण कोरोना कमी होईपर्यंत जर आपण जर केलं तर कोरोनाची साखळी तुटल्याशिवाय राहणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि जी शासकीय यंत्रणा आहे, नगरपरिषद आहे, महसूल विभाग आहे, पोलीस विभाग आहे, सर्व आरोग्य कर्मचारी आहेत, डॉक्टर, नर्सेस, स्टाफ, आशा सेविका आपल्यासाठी रात्रंदिवस पळत आहेत. कुणी दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याचे अंत्यसंस्कार सुद्धा आपलेच कर्मचारी करतात. जनतेने जर सहकार्य केलं नाही आणि यंत्रणा जर आजारी पडली तर येणाऱ्या काळामध्ये हाहाकार उडाला शिवाय राहणार नाही. माझी सर्वांना प्रामाणिकपणे हात जोडून नम्र विनंती आहे की मी हे जे आपल्यासमोर मांडलेलं आहे याची अंमलबजावणी आपण मंगळवारपासून करा. पण असंच करा अशी बळजबरी करण्याचा अधिकार मला नाही हे मी जाणतो. पण आपल्या सर्वांचं भवितव्य, आपल्या सर्वांचं आयुष्य जीवित हे लक्षामध्ये घ्या. शासकीय यंत्रणेला, शासनाला आपण सर्वांनी सहकार्य जर केलं तर कोरोनाच्या संकटामधून आपण निभावून जाणार आहोत. नाहीतर आजच औषध नाही, ऑक्सिजन नाही, बेड उपलब्ध नाही, व्हेंटिलेटरचं नाव घेऊ नका. अमरधाममध्ये सुद्धा जागा पुरणार नाही अशी अवस्था आपल्याला जर येऊ द्यायची जर नसेल तर आपण गंभीर व्हा. हे मी जाहीर केलं 8-8 दिवसाचं कडक लॉकडाऊन आपण स्वीकारा अशी मी आपल्याला विनंती करतो. आपले व्यवहार आपण दर मंगळवारी सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत आपण सुरू ठेवू. आणि इतर काळामध्ये सुद्धा जे दूध विकणारे आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपलं दूध विक्री आपण सकाळी सकाळपासून आपण दुपारी 12 वाजेपर्यंत दूध विक्री सुरू ठेवा. प्रत्येकाला पोट आहे, प्रत्येकाला कुटुंब आहे, प्रत्येकाला उपजीविका आहे. पण कोरोनाचं संकट इतकं मोठं आहे की आपण सर्वांनी आता जागा झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. आपण सर्व जर आपण जर सावध झालो, शासकीय यंत्रणेला आपण पूर्णपणे जर सहकार्य जर केलं तर कोरोनाचा आपण पराभव सर्व मिळून करू. मी या विषयावर बऱ्याच कविता आणि चारोळी लिहिलेल्या आहेत. आता फक्त एक चारोळी तू मला ऐकवतो, त्याच्यामुळे जरी आपण जागे होऊ असं मला वाटतं. जगायचे वाचायचे असेल तर, जगायचे वाचायचे असेल तर 100% लॉकडाऊन करा. पण ऐकायचंच नसेल तर अमरधामचाच रस्ता धरा. धन्यवाद.